आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल सरकार आम्हाला स्थैर्य देणार का जमीन हाय पाणी नाही म्हणून हातात हातोडा हाय आमच्याकडे एक दोन नाही तर 25 एकर जमीन आहे पण साहेब पाण्याची अभावी आम्हाला पोटासाठी भटकंती करावी लागत आहे अशा व्यथा काल पोटासाठी शेतीची अवजारे बनवून देण्यासाठी उदरनिर्वाह करण्यासाठी आलेल्या महिला व्यक्तीनी आमचे प्रतिनिधी दत्तात्रय कदम यांच्याशी केलेली बातचीत आहे ते म्हणाले साहेब आमच्याकडे एक दोन नाही तर तब्बल पंचवीस एकर शेती आहे पण पाण्याअभावी उदरनिर्वाह करण्यासाठी पोटासाठी आज आम्हाला गाव सोडून गाव सोडायची वेळ आलेली आहे त्यामुळे मुलांना कसं शिकवायचं असा प्रश्न आमच्या समोर पडला आहे ज्याच्या हाती भविष्याची दोरी त्याच्या हातामध्ये आज मोठा हातोडा ठेवण्याची वेळ आमच्यावर आली आहे अशा व्यथा त्यांनी मांडल्या सरकार आमच्याकडे पाहणार का पाणी देऊन स्थैर्य देणार का असा सवाल त्यांनी व्यक्त केला महानकर न्यूजसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम